आता आपण सगळे अंदाज सप्टेंबर किंवा मग या आठवड्याने आहे की 15 वड्याने आहे सगळं सांगितलं, तर या सगळ्या अंदाजानुसार किंवा जे काही पुढे घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकाचं नियोजन कसं करणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टीकडे त्यांनी काळजीपूर्वक पाहायला पाहिजे? बरोबर आहे. आता आज 1 सप्टेंबर आहे आणि मीही शेतकरी आहे आणि मला माहिती आहे सध्या समस्या काय आहे शेतकऱ्यांची. शेतकऱ्यांची यावर्षी पिकं खूप चांगली आहेत आणि त्यांचं आता काढणीची समस्या डोळ्यापुढे येते आहे. धरणं भरलेली आहेत, त्यांना माहिती आहे विहिरीला पाणी, आपला रब्बीचा हंगाम जिंकणार. आणि विशेषत महाराष्ट्रामध्ये पूर्वी नाशिक हाच एक जिल्हा होता की तो कांद्याचं उत्पादन घ्यायचा, पण आता बऱ्यापैकी मराठवाड्यातही, नगर जिल्ह्यातही आणि पार सोलापूरपर्यंत आणि मी तर म्हणतो विदर्भाच्या काही भागात ते कांदे घेऊ लागले. त्यामुळं लोकांना आता कांद्याचं भाव हे बऱ्यापैकी वधारल्यानंतर लोकांना लाल कांद्याची लागवड करायची आहे किंवा त्यांना आता पुन्हा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये उन्हाळ किंवा गावठी कांद्याची त्यांना रोपं टाकायची आहेत. मग रोपं टाकणं म्हणजे हा थोडा एक खर्चिक भाग आहे. एकदा रोप टाकल्यानंतर महागडं बीक टाकल्यानंतर ते सक्सेस व्हायला पाहिजे 45-50 दिवसामध्ये. पण मला आत्ता इमिजिएट गरज लोकांची काय आहे की लाल कांद्याची रोपं टाकायची आहेत. तर मला असं वाटतं लाल कांद्याची रोपं आणि द्राक्षाची छाटणी लोकांनी 15 सप्टेंबरच्या आत टाकूच नये. बरं, लाल कांद्याची रोपं 15 सप्टेंबरनंतर टाकावी आणि द्राक्षाची छाटणीसुद्धा 15 सप्टेंबरनंतर करावी की त्यांना पोंग्यात पाऊस नको आहे, नंतर फ्लॉवरिंगमध्ये पाऊस नको आहे. तर माझं पहिलं निबंध सांगणं राहील की साधारण 15 सप्टेंबरनंतर या दोन गोष्टी कराव्यात. उन्हाळ कांद्याची रोपं 15 ऑक्टोबरनंतर टाकावीत. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरी गोष्ट, ऊसासाठी हे वर्ष एकदम उत्तम असणार आहे. ऊसाची लागवड आत्ता करा, दमट वातावरणाने चांगल्या पद्धतीने तुम्हाला उतार भेटणार आहे ह्या दमटपणामुळं. आणि तुमचं ज्यावेळेस 2 किंवा 3 महिन्यांनी पीक येईल त्यावेळेस नेमका पावसाची त्याची गाठ पडणार नाही, नुकसानीचा विषय नाही आहे. लागवडी कांद्याची झाली तर नुकसान आहे, लाल कांदा जरी तुम्ही काढला तरी नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण लाल येण्यानंतर येणार आहे. म्हणजे ऊसालाही हा हे वर्ष चांगलं आहे. आणि हरभऱ्याचीसुद्धा लागवड करायची असेल तर लवकरच तुम्ही 1 ऑक्टोबरनंतर कधी करू शकता अशा पद्धतीने मी सांगेन. आणि कांद्याच्या लागवडी मात्र जशी जशी वापसा मिळेल तसतसं त्यांनी करावं लागेल. तर लानेना जर समजा इफेक्ट त्याचा जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जास्त राहिला आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त राहिलं, पावसाचं प्रमाण जास्त राहिलं, तर कदाचित त्या लागवडी लेटही होऊ शकतात. त्याच दरम्यान तुमचं साधारण डिसेंबर अखेर किंवा जानेवारीमध्ये लाल कांदाही निघणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही आत्ता किती लवकर तुम्ही झटपट लागवड करून, कारण लाल कांद्याचं आयुष्य कमी आहे, समजलं का? त्यामुळे तुम्हाला 70-80-90 दिवसामध्ये तो कांदा काढायचा असेल तर आत्ता झटपट. पण आता मी म्हणतो 15 सप्टेंबरनंतर लागवड करा. म्हणजेच 15 सप्टेंबरनंतर तुम्ही जर लाल कांद्याची रोपं टाकली तर 45 दिवसात रोप कसं झटक्यात काढायला येईल, त्या पद्धतीने त्याचं ती काळजी घेणं, निगा राखणं गरजेचं आहे. तर असं मी एवढंच सांगेन की बाबा हो, 15 सप्टेंबरनंतर छाटणी करा, 15 सप्टेंबरनंतर लाल कांद्याचं रोप टाका, 15 ऑक्टोबरनंतर रोप टाका उन्हाळ कांद्याचं. ऊसासाठी हा चांगलाच सीझन आहे, तुम्ही आत्तापासून करा. आत्तापासून सुरू केलेला लागवडी तुम्ही पहा नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत सुरूच्या किंवा नवीन वर्षाचं पण करू शकतात, तो काय अडचण नाही आहे. आणि रब्बीची जी पिकं आहे तुमची हरभरा, ते त्याला कालावधी चांगला, 1 ऑक्टोबरनंतर तुमचा हरभरा आणि 15 नोव्हेंबरनंतर तुम्ही कधी ऊसाची गव्हाची पेरणी करू शकता असं मला या ठिकाणी सांगता येईल. ते शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने निर्णय घ्यावा. आणि अशा पद्धतीचे अजून काही प्रश्न असतील लोकांचे तर ते कधीही ते माझ्या संपर्कात आल्यानंतर मी त्या प्रश्नाचे उत्तर माझ्या पद्धतीने माझ्या ज्ञानाप्रमाणे मी देऊ शकतो असं मला वाटतं. अगदी बरोबर.